पक्ष कुठलाही असो, खुर्चीच्या लालसेपोटी पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आमदार बच्चू कडू काय म्हणाले ते पहा. लोकशाही म्हणजे काय याची खरी व्याख्या विसरून स्वतःने स्वतःच्या हितासाठी व खुर्चीसाठी अहोरात्र झगडणे म्हणजेच लोकशाही, अशी लोकशाहीची व्याख्या सध्याला ठरवली जात आहे. काही लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या स्वार्थासाठी व खुर्चीच्या लालसेपोटी पक्षांतर केले आहे. स्वार्थापायी पक्षांतर करणारा नेता जनतेशी प्रामाणिक राहूच शकत नाही. पक्ष कुठलाही असो, सध्याला पक्षांतर करणाऱ्यांची संख्या वाढली असून अशामुळे लोकशाही धोक्यात येऊन ते खेळ होते, अशी प्रतिक्रिया प्रहार संघटनेचे नेते तथा विद्यमान आमदार बच्चू कडू यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली आहे. पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधीविषयी बोलताना आमदार बच्चू कडू काय म्हणाले ते पहा. महावॉईस न्यूज साठी विठ्ठल पाटील, मुखेड, नांदेड. सध्या काय झालंय का, मैदानामध्ये एकच पहिलवान आहे. कुस्ती होणार की नाही होणार हाच मोठा प्रश्न आहे. कारण सत्तेच्या लालची असणारे लोक यांना ज्यांना खुर्चीशिवाय ज्यांना 10-10 वर्ष मंत्रीपद भेटलं आणि 10-10 वर्ष मंत्रीपद भेटूनसुद्धा पुन्हा मी आमदार झालो पाहिजे याच्यासाठी पक्ष बदलणारी लोकं असेल तर यांना जोड्यानं मारलं पाहिजे खरं तर पहिले मतदारांनी. तर कुठल्याही पक्षाचं असू दे, म्हणजे तो भाजपचा असू दे, सेनेचा असू दे, का सत्तेमागं धावणारी लोकं असणार तर ती लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही. खुर्चे म्हणजे आखरी नैतिकता हा गोष्ट असणं गरजेचं आहे, प्रामाणिकता असणं गोष्ट आहे, विचारधारा आमची असणार. तर आम्ही 15 वर्ष एका ठिकाणी ठाम खंबा गाळून पक्का आहे, विचाराचा खंबा आहे. हा काही लाकडाचा लोखंडी नाही आहे, हा विचाराचा खंब आहे. आणि मग अशी नालायक लोकं जर ह्या देशामध्ये निर्माण होत असन तर हे हिजड्याची औलाद आहे, यांना आपण रस्त्यावर ओटणीवर मतदानातून मतदारानं दाखवलं पाहिजे का ह्या लालचा बरोबर नाही आहे. आखरी कुठल्याही पक्षाचं, उद्या राष्ट्रवादीचं आणि काँग्रेसचं सरकार येत असन आणि मग तिकडे हे दलबदल होत असेल तर मग लोकांनी कुठं स्थिर राहावं, लोकांनी काय याच्या आज यांनी अशी सुरुवात केल्यानंतर लोकांची चूक त्याच्यापेक्षा मोठी होऊ शकतं आणि लोकशाहीला खिळखिळा होऊ शकतं.